नमस्कार मंडळी, हिडन बेल्जियम या श्रृंखलेतील व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एक अनोखी वॉटर बस राईडचा आस्वाद घेणार आहोत, जी बऱ्याच वर्षानंतर ब्रसेल्स आणि विलवुर्थच्या मध्ये परत नियमित सुरू करण्यात आली आहे. कॅनल आर्ट सेंटरच्या शेजारी असलेल्या किनाऱ्यावरून प्रवासी आणि बाईक घेऊन फेरीज त्यांना विलवुर्थच्या नवीन वॉटरफ्रंटवर सोडतात. जरा वेगळे काहीतरी शोधत असलेल्या प्रत्येकासाठी ही सहल एक मनोरंजक आणि इको फ्रेंडली पर्याय आहे. वॉटरबस प्रामुख्याने कॅनल झोन मध्ये पादचारी आणि सायकलस्वारांची गतिशीलता वाढवते. खरेदी, करमणूक, पर्यटन, प्रवास या उद्देशाने हे एक बहुकार्यक्षम आणि आकर्षक वाहतुकीचे साधन आहे. ज्याला इच्छा असेल तो बोर्डवर नाश्ता करू शकतो, वर्तमानपत्र वाचू शकतो, मीटिंग घेऊ शकतो किंवा फक्त वॉटर बसचा आनंद घेऊ शकतो. तुमच्याकडे सायकल असेल तर ती नेहमी वॉटर बस मध्ये चढवता येतेच. पण विलवुर्थला गेल्यावर पाहण्यासारखे काही आहे का? बहुतेक लोक विलवुर्थचा एक भयानक औद्योगिक ठिकाण म्हणून विचार करतात, परंतु जुन्या पाणवठ्याच्या बाजूने शहर झपाट्याने बदलत आहे. तुम्ही क्रॉइट फॅब्रिक म्हणजेच गनपाउडर फॅक्टरी, सांस्कृतिक केंद्रात कॉफी पिऊ शकता, सेने नदीच्या पायथ्याशी असलेल्या गावात जाऊ शकता आणि एका अस्सल फ्लेमिश रेस्टॉरंटमध्ये दुपारचं जेवण जेवू शकता.
विलवुर्दने आपला बहुतेक औद्योगिक वारसा गमावला आहे, परंतु एक पूर्वीचा कारखाना अजूनही कालव्याच्या शेजारी उभा आहे. क्रॉट फॅब्रिक 19व्या शतकातील स्फोटके बनवणाऱ्या कारखान्याच्या जागेवर आहे. पहिल्या महायुद्धात जर्मन सैन्याने त्याचा वापर युद्ध सामुग्रीचा डंप म्हणून केला. युद्धानंतर एका मोठ्या स्फोटामुळे इमारत ढासळली. क्रॉट फॅब्रिक अनेक वर्ष बंद पडून होते, पण 2014 सांस्कृतिक केंद्र म्हणून पुन्हा उघडले. ही जागा आता सर्कस कार्यशाळा, संगीतशाळा, बाईक वर्कशॉप आणि क्राफ्ट स्पेसने व्यापले आहे. गायो कॉफी फॅक्टरी नावाची शाश्वत कॉफी रोस्टरी आणि बार देखील आहे, जो शुक्रवार ते रविवार चालू असतो. विलवुर्द येथे हॉर्समीट हे स्थानिक वैशिष्ट्य आहे, ज्याला डच मध्ये पार्ड ब्लेस म्हणतात. कदाचित हे खाणे प्रत्येकासाठी नाही, पण एक चांगले शाकाहारी रेस्टॉरंट सुद्धा इथे उपलब्ध आहे आणि एक मस्त लंच स्पॉट. विलवुर्द मध्ये एक आकर्षक स्ट्रीट आर्ट ट्रेल आणि कॅनलच्या विरुद्ध बाजूला एक रोमॅन्टिक पार्क आहे, ज्यात छोटे पूल, छुपी तलाव आणि जपानी बाग आहे. एक दिवस घालवण्यासाठी पुरेसे आहे. दिवसा अखेर संध्याकाळी 4 शेवटच्या बोटीवर ब्रसेल्सला परत जाता येते. Thank you.
Thank you.
Thank you.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचे अभिप्राय कमेंटमध्ये कळवा. पुढच्या व्हिडिओची सूचना मिळावी यासाठी आवर्जून सबस्क्राईब करा आणि तुमच्या आवडत्या लोकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. स्वतःची आणि आपल्या जवळच्या लोकांची काळजी घ्या. आनंदी रहा. धन्यवाद.